मी मधल्या चार महिन्यापासून म्हणजे शा शालेय शिक्षण सुरू होण्यापासून सत्र सुरू होण्यापासून त्याच्यापूर्वीपासून मी शिवसाहेबांकडे काही गोष्टी लावून धरलेल्या होत्या माझ्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये मुक्ताईनगर तालुका आणि बोदवाड तालुक्यामध्ये शिक्षकांची म्हणजे मराठी शाळेतल्या शिक्षकांची संख्या खूप कमी आहे खूप तोडकी आहे मला जे रेकॉर्ड उपलब्ध झाला आहे त्याच्यामध्ये एकशे साठ शिक्षक मुक्ताईनगरच्या एकशे सात शाळेंमध्ये कमी आहे आणि बोदवाड तालुक्यात अडुसष्ट शिक्षक कमी आहे आपण सरकारच्या वतीने कायदा राबवतो मोफत आणि सक्तीचं शिक्षण आणि वि खऱ्या अर्थाने शाळेचा आत्मा असलेला शिक्षकच आपण तिथे देत नाही आहे वर्षानुवर्षापासून हे रिक्त पोझिशन आहे मधल्या काळात मी शिवसाहेबांकडे हो गे गेलो आणि त्यांना विनंती केली की मुक्ताईनगर शाळेच्या शाळेसंदर्भामध्ये इथे डोंगर क क कपाऱ्यामध्ये शाळा आहे हे तुम्ही जर गेला वडोद्यात गेला पी चारटाण्यात चा, गेला तर तिथे शून्य शिक्षकी शाळा झाली आहे जर हे धोरण जिल्हा परिषदचं असेल तर याच्यातून त्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देऊ शकणार नाही आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारे लोक कोण आहे तर गोरगरीब कुटुंबातले कष्टकरी शेतकरी शेतमजूर अशाच कुटुंबातले लोक जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेतात सुदैवाने आम्ही पण जिल्हा परिषदच्या शाळेमधून शिक्षण घेऊन आज इथपर्यंत आलो आहे पण जिल्हा परिषदचा स्तर घसरायला खऱ्या अर्थ कारणीभूत असतो तो शिक्षक नसल्याचा हा विषय मग शिक्षक दिला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका आज घेतली की प्रत्येक शाळेला आज कुलूप मार ठोकायचं पण मान्य मंत्री महोदय केसरकर साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं आम्ही आठ दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे सगळे शिक्षक देऊ मग त्याच्यामुळे आज माझं समाधान झालं आहे आणि मी ते आंदोलन थांबवलं पण तरी आज मी जिल्हा जिल्हा शाळेवर आलो आहे आज सी ओ साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी अधिकारी पाटील साहेब इथे पाठवलेले आहेत आणि ते लवकरात लवकर मला शिक्षक उपलब्ध करून देतील अशा पद्धती त्यांनी पण हमी दिलेली आहे माझी खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये तक्रार आहे की जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीमध्ये त्या ग्रामीण भागामध्ये न्याय दिला गेला पाहिजे प्रत्येक याच्यावर शिक्षक दिले पाहिजे शिक्षक कमी असतील तर स्वयंसेवक जे दिले गेले त्याचं धोरण बदललं पाहिजे जे स्वयंसेवक आता त्यांनी दिलेले आहे शिक्षण स्वयंसेवक त्याच्या धोरणात्मक त्यांनी पाच हजार रुपये पगार सांगितलेला आहे मी त्यांना वीस हजार रुपये पगार सांगितलेला आहे की मिनिमम वीस हजार रुपये पगार जर असेल तर तो चांगलं काम करेल आणि शिक्षण स्वयंसेवाचं धोरण चांगलं आहे त्या त्या भागातल्या डी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना तिथे जर काम करायला दिलं तर आणखी चांगला शिक्षणाचा स्तर उंचायल पण त्यांनी दिलेलं मानधन तोडका या मानधनामध्ये कोण काम करेल असं मला वाटत नाही म्हणून मी त्यांना मानधनामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची आणि तो मानधन वाढवण्याची विनंती केली त्या दृष्टीकोनं त्यांनी मला होकारात्मक आणि पॉझिटिव्ह सांगितले करतो या आठ दिवसात हे जर नाही झालं तरी मी सरकारमध्ये असताना मी आंदोलन निश्चित करेल आणि माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक शाळेला फुलफिल करण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे आज शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं हे आंदोलन आम्ही तात्पुरतं तूर्त मागे घेतो आहे मी येणाऱ्या काळामध्ये जर व्यवस्थित शिक्षक आम्हाला दिले गेले नाही तर निश्चितच हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करून शाळेंना शिक्षक येईपर्यंत आमचे आंदोलन कायम चालू राहील अधिवेशनाचा पहिला दिवस नाही अधिवेशनाचा पहिला दिवस जरी असला तरी हे आंदोलन करणं खूप गरजेचं होतं कारण मधल्या काळामध्ये मी दोन तीन वेळा सीओ साहेबांना भेटून संदर्भात विनंती केली होती त्यांनी त्या पद्धतीत केलं नाही म्हणून शेवटी आज माझ्या मतदारसंघातला संवेदेचा विषय विद्यार्थ्यांना शिक्षक एखादं क्लर्क कमी असेल तर चालून जाईल पण विद्यार्थ्यांना शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांची शिक्षणाची गुणवत्ता कमी होईल आणि जिल्हा जिल्हा परिषद शाळेसंदर्भात आमची जी एक वेगळी भावना आहे त्या जिल्हा परिषद शाळेमधून जर विद्यार्थी कमी व्हायला लागले तर उद्या ते आज तुम्ही बघितलं आता आपण एका वर्गात गेलो त्या वर्गात चौथी पाचवीचे दोघं मिळून पस्तीस मुलं आहे पाचवीचे फक्त दहा मुलं आहे उद्या ह्या याच्या माध्यमातून मला असं शंका आहे की ज्या स्थानिक तुमच्या श वैयक्तिक म्हणजे ग्रँटेड शैक्षणिक संस्था आहे खाजगी शैक्षणिक संस्था आहे ह्या मोठ्या करण्याच्या दृष्टीने काही लोक प्रयत्न करत आहेत का म्हणजे जिल्हावरती शाळा बंद करायच्या त्यांचे शिक्षक कमी करायचे आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक सम्राटांना फायदा होऊ देण्याचा असा प्रयत्न आहे की काय अशाही शंका माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे म्हणून ह्या काळामध्ये शिक्षक लवकरने भेटले तर मी या दृष्टीकोनं आंदोलन करेल आणि माझी तर त्याच्या जा पुढे जाऊन अशी विनंती आहे की जर का तुम्हाला झेड पी आणि पंचसमी शाळा बंदच करायचं असेल तर मग हे शिक्षक तरी कुठे ट्रान्सफर करून टाका कारण आता जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्या शाळेची दिशा ही आमची शाळा ऐतिहासिक शाळा आहे पत्रे नाही आहे कौलं उडून गेलेले पा पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना नाही आहे अशा सगळ्या इतक्या ह्या मुलांच्या गरजा आहे मूलभूत गरजा आपण पूर्ण करू शकत नसू तर झेडपीच्या शाळांच्या दर्जा कशा वाढवू शकतो शिक्षक नसल्याने झेडपी शाळा कशा चालू शकतो हे अनेक प्रश्न या, या निमित्ताने येत आहे तुमचा प्रश्न अतिशय ग खरा आहे त्या दृष्टिकोनातून आमचे सरकारच्या माध्यमातून आज जरी मी इथे असलो तरी उद्या ती सरकारला मी या संदर्भामध्ये प्रश्न विचारून लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून काय केलं जाईल तो प्रयत्न मी करेल आणि सरकार शिंदेसाहेबांचं फडणवीस सरकार साहेबांचं सरकार आहे अतिशय पॉझिटिव्ह आहे सर्वांपर्यंत पोहोचून सर्वांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे पण ह्या दृष्टी याच्याकडे दुर्लक्ष जर होत असेल तर तेही त्याच्या लक्षात आणून लवकरात लवकर कशा पद्धतीत चांगलं काम होईल तो प्रयत्न आम्ही निश्चित करू असं आहे की आमचा स्थायी भाव आहे बाळासाहेब था ठाकरे शिवसैनिक आहे सत्ता जरी असेल तरी अडचण होत असेल अडचणी उभ्या राहत असतील अन्याय होत असेल तर त्याच्यावर तो पेटून उठणे हा आमचा स्थायी भाव आहे शिवसेनेमध्ये काल नाही आलेलो मी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शिवसेनेचं काम करतो त्यामुळे आंदोलन करून त्या विषयाकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे हा माझा त्याचा प्रयत्न आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझा सरकारच्या विरोधात आंदोलन नाही आहे तुमच्या लक्षात येत नाही मी झेडपीच्या विरोधात आंदोलन करतो आहे जिल्हा परिषदेने ह्या शाळांना फुलफिल करणे झेडपीच्या प्रशासनाचं काम आहे नाही मला झेडपीवर बोलावं लागतं आहे कारण झेडपीवर बोलण्या इतकी जिल्हा परिषद मोठी नाही पण पर जिल्हा परिषदच्या ज्या प्रशासकीय यंत्रणेतून त्या तालुक्यामध्ये एकशे साठ शिक्षक कमी असू हो शकतात कुठे एकशे पाच एकशे सात शाळांमध्ये एकशे साठ शिक्षक कमी आहे एकशे साठ शिक्षक कमी ठेवून तुम्ही त्या तालुक्याला सातत्याने आहे ही जी शिक्षा शिक्षणाचं शिक्षकांचा